नमस्कार मित्रांनो जीवन हेल्थ आयुर्वेद या युट्यूब ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत मित्रांनो जर तुम्हाला ही पोट साफ न होण्याची समस्या असेल आपला पोटा सकाळी रोज व्यवस्थित साफ होत नसेल पोटातली घाण संपूर्णपणे एकदाच बाहेर येत नसेल तर अनेक आजार किंवा अनेक व्याधी आपल्याला यामुळे होत असतात अनेक आजारांपासून वाचण्यासाठी आपलं पोट सकाळी सा व्यवस्थित साफ होणं खूपच गरजेचं आहे तर मित्रांनो तुमचं पोट तुम्हाला लवकर साफ करायचं असेल आपल्या पोटाची एक प्रकारे सर्व्हिसिंग करायची असेल पोटाची संपूर्ण घाण बाहेर काढायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे फक्त चार पानांचा वापर करून आपलं पोट आपण अगदी आरशासारखं स्वच्छ करू शकतो उपाय जर तुम्ही व्यवस्थितपणे केला तर वर्षभर तुम्हाला कधीही पोट साफ न होण्याची तक्रार होणार नाही पोटाच्या विविध तक्रारी तुम्ही कायमस्वरूपी दूर राहाल आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील चला तर मित्रांनो काय आहे तो उपाय जाणून घेऊयात मित्रांनो उपाय सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट होती जर तुम्ही हे चॅनल पहिल्यांदाच बघताय तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी नियमित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर जरूर क्लिक करा धन्यवाद तर मित्रांनो ही पानं आहेत कडुलिंबाची पानं पहा आपल्या आजूबाजूला खेडेगावामध्ये तर ही कडुलिंबाची झाडं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात शहरातही ते जर शोध घेतला तर लगेच आपल्याला सहज उपलब्ध होतात तर मित्रांनो या पानांचा वापर कसा करायचा ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात तर मित्रांनो यासाठी आपल्याला कडुलिंबाची चार ताजी पानं लागणार आहेत ही जी पानं तुम्हाला दिसत ही आपल्याला मध्यम वयाची घ्यायची आहेत म्हणजे ही सुरुवातीची कोवडी पानं न वापरता या उपायासाठी आपल्याला अशी ही जी पाठीमागची पानं आहेत शक्यतोवर जर मध्य भागातली जे पानं वाप रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळत असतो तिने ही चार पानं आपल्याला घ्यायची आहेत सकाळी उठल्यानंतर हा उपाय करायचा आहे शौचास जाण्यापूर्वी तर मित्रांनो अशी चार पानं घेतल्यानंतर ती मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि याचं चावून सेवन करायचं आहे सेवन झाल्यानंतर साधारण एक ते दोन ग्लास पाणी प्यायचं आहे पाणी पिल्यानंतर शौचालयाला जायचं आहे तुमचं संपूर्ण पोट एकदाच व्यवस्थित अगदी दोन मिनिटांमध्ये साफ होऊन जाईल तुम्हालाही नक्कीच बरं वाटेल तुम्ही हा उपाय आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस करा महिनाभर तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर राहतील आणि जर तुम्ही हा उपाय सलग महिनाभर केला तर वर्षानुवर्ष तुम्हाला पोटाच्या पोटासंबंधित तक्रारी पोट साफ न होण्याची तक्रार कधीही उद्भवणार नाही आशा करतो की तुम्हाला हा उपाय हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद